नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्राची ओळख असलेली आणि जगभरात प्रसिद्ध असलेली पुरणपोळीची रेसिपी बघत आहोत. तर पुरणपोळी अशा पद्धतीने टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत असलेली ही खाण्यातही छान लागते आणि दिसण्यातही छान लागते. तर अशी पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण कसं बनवलं पाहिजे, कशा पद्धतीने तयार केलं पाहिजे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुरण बनवण्यासाठी इथे मी कोणत्याही पुरणयंत्राचा किंवा चाळूंचा किंवा वरवंटा पाट्याचा वापर केलेला नाही, अगदी मिक्सरचा सुद्धा वापर केलेला नाही. हे सगळं न वापरता आपण पटकन 10 मिनिटाच्या आत पुरण बनवणार आहोत. तर हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. तर इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात बघायची झाली तर ही 1/2 किलो डाळ आहे. आता ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीनं आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं पाणी टाकून घेऊयात. तर इथे मी जवळजवळ 4 ते 4.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथे मी भोजमसाल्याची हळद टाकून घेत आहे 1/2 चमचा. तुम्हाला जर ही हळद मागवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा तसेच तुम्ही भोजमसाल्याच्या वेबसाईटवरून किंवा अमेझॉनवरून मागवू शकता. आता हे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हळद टाकल्यामुळे छान असा सुरेख कलर येतो. मिक्स करून कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती आपल्याला जवळजवळ 8 ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 8 ते 9 शिट्ट्यामध्ये डाळ व्यवस्थित शिजते. तर तुम्ही इथे बघू शकता मी 8 ते 9 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि डाळ अशी बोटावरती मॅश केल्यानंतर पूर्णपणे मॅश होते बघू शकता. अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ एका चाळणीमध्ये टाकून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. यामधलं पाणी जे आपण एळवणी म्हणतो ते कटा चमटे बनवण्यासाठी ही एळवणी फार महत्वाची असते. आता कुकरमध्ये डाळ शिजवल्यामुळे एळवणी थोडीशी कमी निघते. अशा वेळेस आपण ही डाळ 1 वाटी काढून घ्यायची आणि कटाची आमटी बनवताना कशा पद्धतीने वापरायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कटाच्या आमटीचा व्हिडिओ उद्या येईल. आता ही शिजवलेली डाळ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता एळवणी म्हणजे डाळीचं पाणी एवढंच निघालेलं आहे, ते बाजूला ठेवून देऊयात. आणि आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात. तर 1/2 किलो डाळ होती तर 1/2 किलो डाळीसाठी मी 1/2 किलो गूळ वापरलेला आहे. दोन्ही सम प्रमाणात वापरलेला आहे, यामुळे पुरण छान बनतं. आणि गूळ हे बारीक चिरून टाकायचं आहे. सुरीच्या मदतीने मी पूर्णपणे गूळ हे बारीक चिरून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. डाळ तुम्ही इथे गरम आहे बघू शकता. गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेताना मी इथं चमचा वगैरे वापरलेला नाही, तर इथं आपल्या घरामध्ये जो मॅशर असतो ज्याच्याने आपण बटाटे वगैरे मॅश करतो त्या मॅशरने ही डाळ आणि गूळ एकत्र असं मॅश करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे एकसारखं मॅश करत जायचं आहे. फक्त 10 मिनिटे लागतात आपल्याला हे पुरण बनण्यासाठी आणि आपण एकाच भांड्यामध्ये हे पुरण बनवू शकतो. तर बघा, पहिले 5 मिनिटे मी मंद आचेवरती असंच एकसारखं हलवत घेत आहे. तर पहिल्या 5 मिनिटानंतर तुम्हाला असं पातळ झालेलं दिसेल तर त्यावेळेस घाबरायचं काही सुद्धा काम नाही. असंच आपल्याला एकसारखं पुन्हा 5 मिनिटे मंद आचेवरतीच मिक्स करत जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता टोटली 10 मिनिटानंतर इथं आपलं पुरण हे बनून तयार होतं. यामध्ये कणी वगैरे काही सुद्धा राहत नाही. आता यामधून आपण मॅशर काढून घेऊयात. आता पुरण आपलं हे बनून तयार झालेलं आहे. परफेक्ट कसं बनलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर अशा वेळेस आपण असा चमचा यामध्ये ठेवून द्यायचा. जर चमचा पडला नाही, असा उभा राहिला, तर समजायचं की आपलं पुरण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि जायफळची पूड टाकून घ्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कढईला बाजूला पुरण लागतं ते पुरण थोडंसं कोरडं होत चाललं की समजायचं आपलं पुरण हे अगदी परफेक्ट बनलेलं आहे. आता यापेक्षा जास्त कोरडं व्हायला देऊ नका, नाही तर पूर्णपणे पुरण हे कोरडं होईल. मिक्स करून घेऊयात आणि आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. त्यानंतर दुसरीकडे मी पीठ मळण्यासाठी घेत आहे. ज्यावेळेस आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवतो त्याच वेळेस आपल्याला पीठ मळण्यासाठी घ्यायचं आहे. व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे. ज्यावेळेस मी डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली होती त्याच वेळेस मी इथं पीठ मळण्यासाठी घेतलेलं होतं. तर ज्या वाटीनं डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं इथे मी 5 वाटी पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे पोळ्या अगदी आपल्या मऊ लुसलुशीत बनतात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि 1/2 चमचा भोजमसाल्याची हळद टाकून घेऊयात. हळद टाकल्यामुळे पोळ्यांना देखील छान सुरेख कलर येतो. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात
आणि जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीचं पाणी टाकून थोडं थोडं कणिक मळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून याचं कणिक मळून घेतलेलं आहे. आता मळलेल्या कणकेला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे कणिक हे सुकत नाही किंवा वाळत नाही किंवा यावरती पापडी जमा होत नाही. तर मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे तेल लावून घेऊयात. तर इथे मी एक चमचा तेल लावून घेतलेला आहे. व्यवस्थित कणकेवरती तेल पसरवून घेऊयात आणि आता हे कणिक आपल्याला तासाभरासाठी भिजत ठेवून देऊयात. कणिक भिजूसपर्यंत आपण पुरण वगैरे बनवून घ्यायचं आहे. एका तासानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं हे भिजून तयार झालेलं आहे. पण जसं आपल्याला पुरणपोळीसाठी हवं आहे तसं अजून बनून तयार झालेलं नाही. तर याकरिता इथे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता या कणकेमध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. पण एकदम सगळं तेल टाकायचं नाही, तर थोडं थोडं तेल टाकून कणिक मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कणिक मळलं तर जसं आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी आपण कणिक तिंबवतो तशा पद्धतीचं कणिक इथं बनून तयार होतं. तर इथं मी थोडं थोडं करून तेल टाकून कणिक मळून घेतलेलं आहे. अगदी सॉफ्ट मऊ असं हे कणिक बनून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही हे मी कशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. याच पद्धतीने देखील तुम्हाला मळून घ्यायचं आहे तेव्हाच पुरणपोळीचं कणिक अगदी योग्य बनून तयार होतं. आता त्यानंतर तुम्ही ते बघू शकता पुरणही आपलं थंड झालेलं आहे. आता थंड झालेल्या पुरणाचे गोळे बनवून घेऊयात. तर इथे मी मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेत आहे. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर छोटे छोटे गोळे देखील बनवून घेऊ शकता. दोन्ही हाताच्या मदतीने असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हे गोळे बनवताना पुरण जरासुद्धा हाताला चिकटत नाही, म्हणजे आपलं अगदी योग्य असं परफेक्ट पुरण बनवून तयार झालेलं आहे. आता मळलेल्या कणकेतून आपण थोडंसं पीठ घेऊयात. जास्त पीठ घ्यायचं नाही, थोडंसं पीठ घ्यायचं आणि याची पारी बनवून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीची पारी इथे बनवून घ्यायची आहे. आणि यामध्ये आता पिठापेक्षा डबल मोठ्या आकाराचा पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा बनवत असाल आणि जास्त पुरण घेऊन पोळी बनवता येत नसेल तर तुम्ही लहान देखील बनवून घेऊ शकता. पूर्णपणे ही पॅक करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कणिक काढून घ्यायचं आहे आणि सुक्या पिठात गुळवून आता आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता पुरणपोळी लाटताना आपण कोणत्या मिस्टेक करतो ते बघूयात. आता पुरणपोळी लाटताना आपण चपातीसारखी पुरणपोळीला उलटी पलटी करायची नाही. एकदा ठेवली तर आपल्याला अशीच लाटायची आहे. पुरणपोळी नाही फिरवता आली तर आपला जो पोळीपाट असतो तो फिरवून घ्यायचा आणि पोळी पूर्णपणे पातळ अशी लाटून घ्यायची. तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही पोळी आपण भाजून घेऊयात. हलक्या हाताने अगदी पोळी उचलून घ्यायची आहे आणि इथे मी गॅसवरती तवा आधीच गरम करून घेतलेला आहे. आता ही तव्यावरती टाकून घेऊयात. बघू शकता मी अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे. मध्यमाचेवरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी टाकल्यानंतर पहिली 2 मिनिटे अजिबात हलवायची नाही. वरून थोडीशी वाळली की नंतर मग आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची आहे. तर इथे मी उलतानीच्या मदतीने अलगदतेने पलटी करून घेतलेली आहे. आता मध्यमाचेवरतीच पोळी फुगायला लागली की यावरती तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी तुपाची धार सोडून घेत आहे. जरासुद्धा आपल्याला इथे चमचा वगैरे लावायचा नाही आणि पोळी पूर्णपणे फुगलेली आहे तुम्ही बघू शकता. आता ही आपण फ्लिप करून घेऊयात. अगदी टुमटुमीत अशी पोळी फुगलेली आहे. जरा सुद्धा कुठं फाटलेली वगैरे नाही. आता दुसऱ्या बाजूने देखील छान तूप लावून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तुम्ही जर मोठ्या आचेवरती भाजला तर पोळ्या करपतात, याकरिता मध्यम आचेवरती भाजून घ्या. दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस पोळी भाजली की काढून घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने इथे आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता पोळ्या गरम असताना एकावर एक अजिबात ठेवायच्या नाहीत, नाहीतर ह्या पोळ्या काय होतात की फुटतात आणि पुरण सगळं बाहेर येतं. पोळ्या बनवून घेतल्यानंतर या पोळ्या आपल्याला बुट्टीमध्ये पसरवून ठेवायच्या आहेत किंवा एखाद्या जाळीवरती पसरवून ठेवायच्या आहेत. आता मी ही पोळी काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पूर्णपणे भरगच्च अशी आपली पुरण असलेली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. आतमध्ये तुम्ही पुरणाची स्टफिंग बघू शकता, पूर्णपणे गचगचीत भरलेली आहे. तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवून पहा. या टिप्स वापरून अशा मुलुसलुशीत पुरणपोळी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि उद्या कटाच्या आमटीचा व्हिडिओ देखील येईल, तो पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि उद्याच्या कटाच्या आमटीचा व्हिडिओ देखील नक्कीच पहा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत.